कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अमोल बाळा पोट भर जेव काय. अरे मामा तो माहिती आहे ना पोट भर जेवण जात नाही. अरे बाळा येईल की मा पण तू पोट भर जेव. दिप्या पोराच्या नशिबात काय तेच कळत नाही बघ. आई एवढं 7 वर्षाच किती प्रयत्न करते रे. हो बाप अख्खा दिवस ते नाथ बाबांसाठी बाहेर काढलाय. छोटे सरकार तुमची माँ आली ना की त्यांना सांगा की मोमाला सांगितल्याप्रमाणे मला व्यवस्थित तिने बागेत सोडलं होतं म्हणून. अग मोना अहो तसं नाही हे परत फिरून माझ्यावर येऊ नये म्हणून सांगते मी. किती वेळ मामाला सांगत होतो की जेवेन. अरे बाळा मी कामात होते बरं झालं तू जेवलास. अमोल तू ठीक आहेस ना रे बाळा तुला काही झालं नाही ना. नाही ग मां तू बाबांकडे गेली होतीस का. हो बाळा का बोलले बाबा तू दिल्लीस का बाबांवरती. अगं मा बाबा काहीतरी कामात असेल ग. हो आर्याची आई अचानक आजारी पडली ना त्यामुळे बाबा फोन घरीच विसरून गेले होते. त्यांनी तुझं प्रॉमिस तोडलं म्हणून सॉरी सांगितलं. यस मला माहित होत बाबा काहीतरी कामात असणार नाही तर शैशा कधीच चुकत नसतो. अमोल तुला बाबांचा राग नाही आला खरे. अगं मा तूच बोलतेस ना आपण सगळ्यांना मदत करायला हवी. मग बाबांनी आज त्याग केलं पण मी का चिन्ह त्यांच्यावर. या पोराच्या समजूतदारपणामुळे एकही गोष्ट मनासारखी होत नाही. कहू नाही याचा आई बाबासाठी प्रेम कमी होत नाहीये. अमोल बाळा किती समजूतदार आहेस रे. अगदी मोठ्यांनी तुझा समजूतदारपणा घ्यावा असं बोलतोयस तू. अहो बापू ही बेस्ट माझा बेस्ट मुलगा आहे ना. ओ भांजे आता तुम्हाला कंटाळा आला नसेल पण आता रात्र झाल्या लवकर जेवायचं आणि गुडूप झोपायचं काय. हो मामा. मा तू सुद्धा काय खाल्लं नाही ना. मी खाते. नाही मा हे घे. मा तू एवढा गास का आणि सगळं राग सोडून दे कारण आता मी ठीक आहे. गुड नाईट बाच्चा सरकार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सांगणार तू म्हणजे मला एकटीला सोडून जाणार होतास ना तू. यात तसं नाही आणि बघ जे काय झालं त्यामध्ये चूक तर माझीच होती ना. तुझी कसली चूक. अरे बघ तुझ्या आईला बरं वाटतंय हे कळल्यानंतर मी अमोलची चौकशी करायला पाहिजे होती. अप्पी बोलली ते बरोबरच आहे. अप्पी 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 अर्जुन बस कर रे अप्पी पुराण. आणि प्रत्येक वेळेला ती बरोबर असते का. तू त्याला तिकडे बोलून इकडे काय मजा मारत होतास. सांग ना मजा मारत होतास का तू इकडे. तसं नाही. हे बघ अर्जुन तू माझ्या आईला हॉस्पिटलला घेऊन गेला होतास तुझ्या होणाऱ्या बायकोच्या आणि हे तू अप्पीला बोलला नाहीस ना याचं वाईट वाटलंय मला. अरे बघ अमोलला फिरायला मी घेऊन जाणार होतो त्याला तिकडे बागेमध्ये मी बोलवलं होतं. अर्जुन अजूनही तुला तीच बरोबर वाटतीये. अरे इकडे काय काय नाही बोलून गेली ती जर काहीच बोलला नाहीस आणि मी बोलत होती तर मलाही गप्प केलंस. हे बघ मला तुझ्याशी भांडायचं नाहीये. तुला अमोलसाठी जो त्रास होतोय ना तो कळतोय मला पण इकडे तू माझ्या आईचा जीव वाचवत होतास ना मग तू कसा काय वाईट. तू चुकीचा नाहीच आहेस. आणि साखरपुड्याच्या वेळेला काय बोलला होतास तू.
की मागचं सगळं सोडवून मला नव्याने सुरुवात करायची आहे. मग तुझ्या या अशा वागण्यात मला ते कुठेच दिसत नाहीये. हे बघ, त्या मागच्या गोष्टी बोललंच पाहिजेत का? आणि आज अमोल दिवसभर बाहेर होता, एकटा होता, उपाशी होता माझ्या. अरे ठीक आहे ना, तो बाहेर असेल म्हणून काय तू मला आणि आईला सोडून जाणार होतास? अर्जुन तुला कळतंय, आपलाय ना साखरपुडा झालाय आणि माझ्या आईला बरं नसताना ना मी हक्काने तुझ्याकडे आली का? तर आपण लग्न करणार आहोत. एक मिनिट, माझ्याशी लग्न करण्याचा तुझा निर्णय ठाम आहे ना? म्हणजे तुझ्या आयुष्यात तुला मी हवी आहे ना? अर्जुन, मी तुला काहीतरी विचारते, मला उत्तर दे. काय बोलू मी अरे आता, हे सगळं झालं ना त्यामध्ये माझी चुकी आहे एवढं म्हणायचं मला फक्त. याचा अर्थ असा नाही ना की आपली मला परत माझ्या आयुष्यात पाहिजे. बघ आर्या, तू बोलतीस ती कळतंय मला, अशी चूक परत नाही होणार. काय नियती, मजा येते ना मला असं पेचत बघून. इकडं अमोल आप्पी, इकडं आर्या, हा प्रश्न माझ्यासमोर तू उभा केलायस ना, त्याचं उत्तर पण तूच द्यायचं मला. बोल ना, काय करू मी आता? हे बघा आप्या, सगळ्या गोष्टी एकदम अंगावर आल्यासारख्या होत असतील अर्जुनला, म्हणून तसं होतंय. आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. अर्जुनने त्याच्या लग्नाच्या निर्णयात आम्हाला घेतलं का? त्याने एकदा तरी या विषयावर अमोलशी किंवा माझ्याशी बोलणं गरजेचं समजलं का? अगं, त्यावेळी तशी वेळ नसेल, परिस्थिती पण नसेल म्हणून नाही बोलला. बापू भाऊ, आपण परिस्थितीला किती दिवस दोष देणार आहोत? या लग्नाची गायना अर्जुनचीच होती. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या लग्नाला किती वर्ष? 5 वर्ष झाली. 5 वर्ष. तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज होतो. अरेंज मॅरेज. तुमचं? माझं पण अरेंजच मॅरेज आहे. किती वर्ष? 7 वर्ष झालेत मला. 7. तुम्ही सिनियर आहात. तुमचं कसं जमलं? माझंही अरेंज मॅरेज हो ना. प्रॉपर कांदे पोह्याचा प्रोग्राम करून आहे. आला थाट पोहे केले होते. मी नव्हते केले. सासूबाई बोलल्या. खारे केले होते तुम्ही? मी केलेच नव्हते पोहे. अरे पण तुम्ही करायचे असतात ना. ते फक्त नावाला असतं, कांदे नावाला असतं. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुमचं आणि तुमच्या सासूबाईंचं नातं नेमकं कसं आहे? फार क्वचित भांडण होतं. होत नाही असं नाही, होतं. पण आम्हाला दोघींनाही करमत नाही एकमेकींशिवाय. दोघींचाही स्वभाव बोलका असल्यामुळे असं हे होत नाही, आबोला नाही राहू शकत जास्त. त्यातूनही जर कधी वाजलं तर सासूबाई शांत वाजतात, पण मला काही समजत नाही. आमच्या बाबतीत कसं आहे, आम्ही दोघी रागवलं तर दोघी बोलणार नाही, पण आमचा स्वभाव इतका बडबड आहे की 10 मिनिटांनंतर आम्ही विसरून जातो की आमची भांडणं झाली आणि आम्ही बोलायला लागतो. मग आठवते, अरे आपली तर भांडणं झाली होती, आपण बोलणार नव्हतं ना. तुमच्याकडे? आमच्याकडे वाद होतच नाहीत आणि झाले कदाचित. तर मग ज्याला वाटलं पहिल्यांदा, आमचं नातं म्हणजे आंबट गोड. आंबट गोड, आंबट गोड. कधी आंबट कधी गोड, कधी आंबट. टिकून नाही राहत जास्त, ते दोन्ही मिक्स होत. बरं, मला तुम्हाला विचारायचं, आई तुम्ही बोलताच आहात तर दोन दोन सुना आहेत. हो. पहिला चहा कुठली सून देते सकाळचा? सकाळचा तर मला सकाळी लवकर उठायचं सवय तर मीच करते. भेटत नाही असं नाही. एखाद्या वेळेस आपण फिरायला गेलो, लेट आलो तर आपला चहा तयार. माझा प्रश्न सोपा होता, दोन सुनांपैकी कुठली सून तुम्हाला सकाळी चहा देते? तर लक्षात आलेलं आहे, सुना सोडा सासूबाई चहा देतात. आमच्याकडे मी नाही, मला मला दोन्ही सुना सकाळी चहा मिळतो. मला बघितलं लग्न झाल्यापासून आईची तेवढी अट आहे. लग्न झाल्यापासून मला पहिला चहा तुझ्या हातच लागणार आहे. हो, मला चहा कोणाचा पटत नाही. मी माझ्या त्यांच्याकडून त्यांना आवडत नाही. पण इकडे 5 वाजले की चक्र मारतात की आपल्याला लक्षात येईल. हा 5 वाजले संध्याकाळचा चहा करायचा आणि सकाळचा चहा मुलं करतात.
तुमचा मुलगा काय करतो? तुमचा मुलगा काय करत आहे? नाही नाही सर, आमच्याकडे उलटा कायदा आहे. आमच्याकडे मुलाला काही काम सांगायचं नसतं. नसतं? नसतं. का का? नाही मग ते असं नाही सांगायचं. तुम्ही कशाला आणली सर? अरे पण दोघांचा आहे ना संसार, म्हणून काय झालं? काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? मुलाने का काम करायचं नसतं? सवयच नाही ना माझ्या मुलाला. लावली का नाही तुम्ही? लाडके होते ना मुलं. सवयच नाही लावली? नाही सवय लावली. तुम्ही नाही लावली? थोडी थोडी मी लावली, थोडी थोडी. बर तुम्ही राहायला कुठे आता? एकाच मला सांगा, तुम्ही तीन जणी संध्याकाळी किंवा सकाळी एकत्र भेटता का? संध्याकाळी गप्पा असतात त्यांच्या. त्यांच्या म्हणजे बोलत असतील सासू सुनांबद्दल. सुनांबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही सर काही होतेच. माझे सासूबाई बाहेर काही बोलत नाही माझ्याबद्दल. चांगलं बाहेर बोलत, चांगलं नाही बोलत असं बोलले त्यांच्या बद्दल. गॉसिपिंग असं नाही, त्यांच्या त्यांच्या लाईफ एन्जॉय करतात. बरं, एक तुमचं म्हणणं आहे सुनांबद्दल बोलतात. मी असं काही नाही, आमच्या काही सुनांबद्दल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मला तुम्हाला विचारायचंय, जसं या तीन सुनांनी सांगितलं की बाबा या सासूबाई जेव्हा भेटतात तेव्हा आमच्याबद्दल बोलत असतील, ह्या कुणाबद्दल बोलत असतील असं तुम्हाला वाटतं? कौतुक करत असं हा की बघा मुलाला कसं कामाची सवय नाही वगैरे. तुमचं काय म्हणणं आहे, काय बोलत असतील? नाही, त्यांच्या त्यांच्या वयाच्या गोष्टी करतात. एखाद्या वेळेला तुम्ही कधी असं गावाला वगैरे जाता कुठे फिरायला वगैरे? आता परवा जाऊन आले, जगन्नाथपुरी केली. अरे वा. आणि परवा वाईला जाऊन आले. पण मला सांगा, असं तुम्ही जेव्हा बाहेर जाऊन येता तेव्हा घरातल्या वस्तू लगेच मिळतात तुम्हाला जागच्या जागी? मलाच मिळत नाही. जेव्हा मी माहेरी जाऊन येते ना तेव्हा सगळ्या माझ्या जागा सगळ्या प्लेस चेंजेस झालेल्या असतात. सकाळी विचारायला लागतं हे कुठे ठेवलंय, डाळ कशात ठेवली आहे, हे असं विचार. एक मिनिट एक मिनिट, सुनबाई गावाला गेल्यावर इकडचे बदल का करतात तुम्ही? त्यांच्या हातात माझ्या हाताला पाहिजे ना, माझ्याप्रमाणे मी घेणार ना. ते तर कोणा शोधत असणार. मी माझ्या आता ती 15 जाते, 15 माझ्याप्रमाणे मी वस्त ठेवणार ना, मला सापडेल तशा. बर, आता तीन सासूबाईंना मी प्रश्न विचारणार. मला सांगा, तुमच्या सुनेने या सुनेने स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? चिडचिड नाही केली पाहिजे. खूप चिडचिड करते? मी मुलावर की तुमच्यावर? माझ्या नाही, स्वतःच्या मुलावर करते. मी रागवले तुम्ही माझ्यावर करते. अच्छा, मी चिडचिड कमी केली पाहिजे तुमच्या सुनेने? कमी बोललं पाहिजे माझ्या सुनेने. आई आपण दोघी पण आता तरी थांबा. कमी बोलायला पाहिजे असं मुलगा म्हणतो. आम्ही दोघी पण त्यांनी सारख्याच आहे. आम्हाला दोघांनी पण खूप बडबड पाहिजे. आमच्या कोटात काही राहतच नाही दोघींच्या पण. केव्हा पटकन सांगतो कुणाला ते राहतं आमचं. त्या म्हणतात दोघी जणी बिलकुल आई तुझीच कॉपी आहे. तुमचं काय म्हणतो? माझं म्हणणं असं आहे की सकाळी जेव्हा जॉबला निघते तर तेव्हा थोडं कधी कधी वेळ होतो हिला, मग तेव्हा इतकी तारांबळ उडते की तुम्ही गॅस जवळ येऊ नका, मला पटपट पटपट करू द्या सगळं काही. बरोबर बरोबर. मग थोडस लवकर उठून पटपट करायचं ना. मग काही विचार तो बदल केला पाहिजे. तो बदल काहीतरी. बरं, तुम्हाला तिघींना विचारणार आहे. सासूबाई आहेत तशाच राहणार आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या आनंदासाठी काही बदल करायचा असेल, त्यांच्या स्वास्थ्यासाठी, तर कुठला बदल केलेला तुम्हाला? चिडचिड थोडी कमी करेल. त्यांनी पण मी त्यांनी बदल नाही सर, त्या आहे अशाच राहू द्या. त्या लाईफ खूप एन्जॉय करतात त्यामुळे त्या आहे अशाच छान आहेत माझ्यासाठी. तुमचं बदल म्हणजे तसं तर ते चांगला स्वभाव आहे त्यांचा, असं काही नाही. हा, पण आम्ही जे सगळ्यांना सांगत फिरतो ते थोडं कमी करावं आणि आग्रह कमी करावं. तुम्ही दोघी सकाळी बाहेर पडता काय झालंय ते सांगायला? आग्रह खाण्याचा आग्रह आमच्या आई म्हणजे आग्रह म्हणजे आमच्या आई म्हणजे आमच्या घरातलं मास्टर शेफ. आणि काही पदार्थ केला की तो झोपेंत संपत नाही तोपर्यंत थोडं घे असं करत राहतात. तर माझा धीर आणि मी आम्ही मागून कमेंट करतो अशी ही खपवा खपवी. आता आई म्हणजे खपवत आहे. खपवा खपवी म्हणजे तुमच्याकडे पाहुणं म्हणून यायला नको. त्यांना पण आग्रह करतात आई. तुमच्या सासूबाई त्यांना कसं डायबिटीस आहे तर मग त्यांच्या वेळा ते पाळत त्या पाळत नाही म्हणून मग त्यांनी वेळेवर सगळं आपलं नाश्त्याचं वगैरे सगळं व्यवस्थित घ्यावं असं म्हणून. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज.
Z5 सोबत तेही एकदम फ्री. हॅलो आई, मला जरा खूप अर्जंट आणि महत्वाचं बोलायचं होतं. आई, त्या दिवशी लग्नाची जाहिरातीचं शूट होतं तेव्हा आदित्यचा कॉल. सासू मोमनं त्याच्याशी बोलण्यापासून थांबवायला हवं, नाहीतर तो त्या दामिनीचं नाव घेणार आणि ती पावळट दामिनी माझ. सासू मोम, चला ना आज जाऊया प्लीज. एक मिनिट. हा हा, बोल आदित्य, काय सांगायचं होतं तुला? अटेन्शन एव्हरीवन, फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर कमिंग यू ऑल. आय एम सो हॅपी टुडे. आज इथे माझ्या सासू मॉम, आज इथे माझ्या सासू मॉम आणि आपल्या सगळ्यांच्या फेवरेट अहिल्या देवी किर्लोस्कर आल्यात. अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर हर. आज इथे आलेल्या सगळ्या कस्टमर्सना माझे सासू मॉम आणि सासरे डॅड इथे प्रेझेंट असल्यामुळे 40% डिस्काउंट. बापरे, 40%? तेच म्हणत होतो मी. हा आदित्य, बोल काय सांगत होतास? आई आई, तू तू जा दिशा तुला बोलवतीये ना, आपण घरी संध्याकाळी आल्यावर बोलूया. नक्की का? म्हणजे नक्की काही अर्जंट नाहीये, नाहीतर मी लगेच निघते इथून. सासू मोम, लगेच नाही आई, तू ये, आपण आल्यावर बोलूया. बर. सासू मोम, सासरी डॅड, मी ना तुमच्या सगळ्या फेवरेट डिशेस बनवून घेतल्यात, प्लीज चला ना. प्लीज मोम डॅड या. संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागेल फक्त. आता ऐक माझं, हे बघ, आता ऐक. संध्याकाळपर्यंत वाचलीस तू, बघू. वाचले बाई, आता संध्याकाळी आदित्य बहिणीनं सांगितल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. दिशाला कळवायला हवं. हा ना, आलीच. सासू मॉम, सासरे डॅड, मी ऑलरेडी तुमच्या फेवरेट डिशेस बनवायला सांगितलेल्याच आहेत, पण तरी अजून तुम्हाला काही डिफरंट ऑर्डर करायचं असेल तर प्लीज चेक. यार, हे स्टुपिड का कॉल करते आता मला? एकतर मी किती मुश्किलीने सासू मॉमला इकडे घेऊन आले, आदित्यासोबत त्यांचं बोलणं सुद्धा होत नाहीये, आणि या महाराणी तिकडे निवांत बसून कॉल कॉल खेळतात. नॉनसेन्स. एक्सक्यूज मी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अचानक कुठे गायब झाली मुलगी? मी पण ना इडियट आहे, त्या दिवशी तिने समोरून फोन केला होता तर मी नाही ओळखलं. हा पण ऍक्च्युली अनएक्सपेक्टेड होत ना त्याचा कॉल येणं, आणि तिने नाव पण तर नाही सांगितलं अजून, मग कसं ओळखणार मी? आणि आता मी लावतोय तर मॅडम फोन उचलत नाही. आता रस्त्यात पण दिसायला लागली.
प्रीतम प्यारे, कुछ तो इलाज करना पड़ेगा भाई अपना। रिक्शा, ये तो खरच इथे भेटायला लागेल। छेडछाड करतोय, चोरी करतोय, अरे बघताय का याला हाणला पाहिजे। मॅडम तुम्ही जावा आता, आम्ही बघतोय ह्याच्याकडे। ए त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जा। एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, पोलीस स्टेशनला जायचं। चला माझ्या गाडीतून जाऊया। गाडीतून? म्हणजे गाडीतून चोऱ्या करतो काय? काका तुम्ही ना मला ओळखलेला दिसत नाही। हा फोन आहे ना, त्यावर सर्च करा। करा ए सर्च कर रे, बघ तुम्ही करा। प्रीतम किर्लोस्कर नाव सर्च करा। अहिल्या देवी किर्लोस्करांचा मुलगा आहे मी। हा कळलं? अरे खरंच हा मॅडमचा मुलगा आहे। हा कळलं? सॉरी सॉरी, कळलं, माफ करा बरं का। ए निघा, लवकर निघा। सॉरी, लगेच निघायचं, निघायचं, निघायचं। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। शिखर, शिखर काय काही राहिलं का? परत आलात? मी देऊ का शोधून? काय हवंय? ओके शोधा तुम्ही, मी जाते।
लिपी. प्रेम नाम मस्तिष्क यक्षणाय स्वामित्वं सिद्धते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रतिबिंबयक्षणाय सिद्ध. काय झालं अत्या? काय नाही. चला Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं हे? असं कसं होऊ शकत? कसं नाही होऊ शकत? हा वे माणसाक ना काय करू भाग पाडू शकता? काय सांगता येत नाही ना? अत्या ग, स्वतःच्या भावाबद्दल काय बोलतेस तू? हे पण याच भावान पंचायती समोर बहिणी उभा केला ना. ते त्यांनी केलं नाहीये, ते आधीच सिद्ध झालं होतं लाली अत्या. हो ना? मग आज पण काय तर सिद्ध होईल?
ह्या बघा, माझ्या नवऱ्याक असं न्याय निवाड्यासाठी उभा करणं माका मान्य नाही. थांबा उमा. जा काय झाला तर सगळ्यांसमोर इला अधिक चांगला. म्हणजे कोणाचा किंतू परंतु राहणार नाही. हे बघा दादा, उमा वहिनीचा काही चुकता असा आमका वाटत नाही. ह्यो काहीतरी गैरसमजुतीचा प्रकार असा. दादानु, तुम्ही चोरी केली हे साक्षात देव खाली येऊन जरी बोललो ना तरी आम्ही विश्वास ठेवणार नाही. ओ ह्याच दादांका मी ह्याच सांगतोय, पण दादा ऐकतच नाही. आज आम्हाला असं वाटतंय की कोणीतरी मुद्दामून दादांना फसवायचा प्रयत्न केलेला असू शकतो. म्हणून या गोष्टीची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. खऱ्याची दुनियाच रवली नाही या. अरे दादा खोतांकडे पैसे सापडले, त्यांनी पैसे चोरून पण पोलिसांनी काय केला नाही, कारण त्यांच्या माणसाने त्यांना पाठीशी घातला नाही. पण आमच्यासाठी दादा खोत चोरच चोर. आम्हाला सगळ्यांका सोडून निघून गेला होतास. त्या दारूच्या व्यसनापायी घरात होता नव्हता त्या सगळं ऐकून टाकलास. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे काय बोलता तुझी बायको, हा तू बायका पोरांचो जाच करतस, त्याची शिक्षा काय होऊ शकेल माहिती आहे ना तुका? आणि काय रे दादा खोतांवर एवढं काराग? अरे साऱ्या गावाक माहिती आहे की दादांनी चोरी केली नाही. आणि जर का तुका असं वाटता की दादांनी चोरी केली तर ती कुठे केली हे माहिती आहे, हे पण सांगितलं पाहिजे. मग बोल. थांबा, माफ करा दादा खोतांच्या पिशवीत मीच पैसे टाकले होते. अरे असं का केलंस? कारण गोदामातले रोज मी थोडं थोडं माल लंपास करत होते आणि ही गोष्ट दादा खोतांनी शेठच्या लक्षात आणून दिली. म्हणून वसपा घ्यायचा म्हणून मी ह्या केला. आणि दादा खोतांका फसवूक मका शिरक्याने सांगितलं.
अरे बाबा ए माझं नाव किती पुढ्या करतस हा. अरे उद्या दादा खोतांक शिंक जरी गेली ना तर माका जबाबदार दर्शाल तुम्ही लोक. की दादांच्या घराच्या दिशेने वाहत गेलेलो वारो ना तो माझ्या घरातून इलो आणि त्यांना शिंक इली. आणि काय रे नंदू तुका मी सांगितलंय कड्यावरून उडी मार तर मारशील. बोल ना मारशील काय शिरके. नंदू तू दादांवरती खोटे आरोप केले म्हणून तुला शिक्षा होणारच आणि गप गुमान तुला मान्यही करावी लागेल. एका शिक्षा द्यायची तर बेलाशक देवा पण त्याच्या बायका पोरांकडे तू परत जाईल अशी एका शिक्षा द्यावा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत तेही एकदम फ्री. आता शिवा तुझं टर्न तू पण भरव ना. एक मिनिट मी तिला घास भरवला कारण शी वॉज कम्फर्टेबल. मी कम्फर्टेबल नाही घास खाण्यात तिच्याकडून. सो आपण जेवूया आता प्लीज. असं काय करतोय अशोक. काका प्लीज प्लीज अशोक. अरे एक घास तर खायचंय त्यात कसला आलाय कम्फर्ट. हा ना मग काय काकू. अगं कम्फर्टचा प्रश्न नाहीये इथे. त्याला काय म्हणायचं ते निदान ऐकून तरी घे. कीर्ती तू शांत बस. अशू भाऊ तो जे बोलतोय ते बरोबर आहे. तुम्ही का त्याला जबरदस्ती करताय प्रत्येक गोष्टीमध्ये. मी बोलतोय ना तू तुझ्या जेवणाकडे लक्ष दे. अहो त्याची इच्छा नाहीये ना मग कशाला आग्रह करताय. सगळ्या गोष्टी अशा जबरदस्तीने होत नाहीत. नात्यात खोटेपणा असला तर प्रेमाचा आविर्भाव नाही आणता येत सगळ्यांना. ठीक आहे मी आता काही बोलत नाही पण लवकरच घरात सत्यनारायणाची पूजा असेल तेव्हा तुम्ही दोघेही एकमेकांच्या शेजारी बसलेले असाल तेव्हा हा गोंधळ नकोय मला. तिथे त्या गुरुजींसमोर भांडत बसू नका. हो भाऊ चालेल तेव्हा कुठलंही कारण देणार नाही तुम्हाला. चला जेवूया. बाई एवढी देवानी 5 बोट दिली काटा चमचा कशाला पाहिजे. बदलत का नात. माणसं तर तीच आहो. हा फक्त वेळ बदलली पण एवढं करावंस आशू. तू तोच आशू आहेस का. मला तरी दिसत नाही आहेस. सीताई उद्या आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेला जायचंय ना. हो आहे माझ्या लक्षात. आणि शिवाजी तर पहिलीच वटपौर्णिमा आहे ना. हो तिला काय गरज आहे वटपौर्णिमा करायची. अरे हो बरोबर आहे. तसंही शिवाला उपास जमेल वगैरे मला नाही वाटत. राहू दे तू शिवा. नाही पण मला इच्छा आहे. मी करीन ना प्रयत्न. मला पण ते 7 जन्माची 7 असं हवंय. 7 जन्माचं राहू दे. या जन्मातही झेपेल की नाही मला कठीणच वाटतंय. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अशु काय काम आहे? मी मित्र म्हणून बोलायला आले तुझ्याशी, तू बोलशील का? आहे आपल्यात मैत्री. तुझ्याकडनं नसली तरी माझ्याकडनं आहे. आपण इतके दिवस एकत्र होतो, छान मैत्री होती, आपण एकमेकांना एवढी मदत केली, ती सगळी माझ्या नजरेत खरी होती. आणि त्या विचाराने, त्या नात्याने मी तुझ्याशी बोलायला आले. तू एवढं तरी ओळखतोस ना मला. नाही ठीक आहे, तू तुला मी वाटते चुकीची, बरोबर आहे, तू तुझं असेल बरोबर, मी चुकलेच आहे, मी नाही बोलत तुझ्याशी, जाऊ दे, सॉरी सॉरी. शिवा थांब, बोल काय बोलायचंय. मला खूप भीती वाटते, मला कळत नाही मी या घरातल्यांना मी मनवू शकीन का, त्यांच्या मनात घर करू शकीन का, ते असंच वागत राहतील माझ्याशी. मला ना खरंच सतत ही भीती वाटते की मला कळत नाही, म्हणजे की मी काय केलं की त्यांना आवडेल. मला ना तू एक प्रश्न विचार नीट, वेग बोलतीस तू खूप आता. मला कळत नाहीये की त्यांचा माझ्यावरचा राग जायला मी काय करू किंवा काय केल्याने हे सगळं नीट होईल. काहीच नाही, त्यांचा राग कधीच जाणार नाही. त्यांचा राग सोड, माझा जो राग आहे तो जाण्यासाठी सुद्धा तू काहीही करू शकत नाहीस. हा विचार ना तू आधीच करायला हवा होता शिवा. तू कशाला शहाणपणा केलास? राहिलो असतो ना मी एकटा, नसतं झालं माझं लग्न. तुला भाऊंनी जेव्हा विचारलं की आशुशी लग्न करशील का, तर तू नकार द्यायला हवा होतास. का दिलास तू होकार? तू सुखात राहिली असतीस, मी सुखात राहिलो असतो, आपल्यातली मैत्री कदाचित टिकून राहिली असती, पण नाही, तू तुझा हेतू साध्य केलास. तू हा काय सल्ला देतोयस? मी एक मित्र म्हणून विचारायला आले होते. तू मित्र म्हणून तुझं बोलणं मला ऐकायला लावलंस, पण मला हे सांगितलं नाहीस मी काय उत्तर दिलं पाहिजे. असं कसं झालेल? तू माझ्याकडनं कुठल्याच उत्तराची आणि कशाचीच अपेक्षा करू नकोस, एक मित्र म्हणूनही आणि नवरा म्हणूनही. छान दिसतेस. आजपर्यंत कधी शब्दात सांगायची वेळ आली नव्हती. तुमच्या डोळ्यातून कळायचं मला. हो, पण हल्ली बोलल्याशिवाय मनातल्या भावना कळत नाहीत ना, आणि मग गैरसमज होतात. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मम्मी, चार फेऱ्या झाल्या की हिच्या पूर्ण. कधी आपटेची दगडाला जरा वाट बघ की. अग वाट बघ काय, तू दगड का नाही तिच्या वाटत येणं झालं. थांब आता बघ ना काय करते ती. मम्मी तू बघ आलेच. मम्मी ऐक की मम्मी. Thank you.
त्यांचे. आता का नाही ती जिथं जिथं फेऱ्या मारते का नाही तर फेरीच्या मध्येच तक ठेवणार बघतो आता. बरोबर टायमात आलो नाही तुम्ही इथे कसे तुम्हाच मी न्यायला आलो होतो. आता आपल्या रीतीत बसत नाही म्हणून नाहीतर मीच मारले असत फेऱ्या वाडाला. आता ह्यो कशाला कडबडलाय मधीच. मम्मी एक काम धड होईना आपलं. तू जर अगोदरच एवढा मोठा धोंडा ठेवला असतास ना तर ती अक्षदा अधिपतीच्या गळ्यात पडण्यापेक्षा बरोबर थबाडावर आपटली असती. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला काय स्वप्न बघायचे ती बघ. बघतोच की आम्ही स्वप्न, आणि आम्ही जी स्वप्न बघतो ती खरी करून दाखवतो, आणि जी खरी होणार नाहीत ती स्वप्न आम्ही बघतच नाही. बघा तुम्ही एक दिवस तुम्ही स्वतःहून आम्हाला या घरात तुमच्या बायकोचा मान द्याल, आमच्या कपाळावर कुंकू लावाल. शब्द आहे आमचा. बॉस कर, कधीतरी बंद कर ही सगळी नाटक. काहीच वाटत नाही ना तुला असं वागताना? तुला स्वतःला कळत नाही तू खोटी आहेस का आम्हाला मूर्ख बनवतेस? तुम्हाला कळत नाही हो, तुम्हाला कळत नाही. एकदा का बाईनी एखाद्या पुरुषावर जीव टाकला की टाकला, मग त्यानं तिला किती झिडकारलं लाथाडलं तरी सुद्धा ती त्याच्यावर जीव टाकणारच. हे नाटक नाही करायचं, हे नाटक नाही करायची. असं काय करताय तुम्ही? आजच्या दिवसाची रीतच आहे ही. पण तुला अधिकारच नाहीये. आणि चारुलताची जागा घ्यायची स्वप्न बघू नकोस. तिच्या नखाची सुद्धा सर नाहीये तुला. तो हक्क, तो अधिकार मी तुला या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात देणार नाहीये. आमच्या मनात सच्चेपणा असल तर ह्यो अधिकार एक दिवस तुम्हीच आम्हाला द्याल. म्हणूनच ते होणार नाहीये भुवनेश्वरी, कारण तुझ्यात सच्चेपणाच नाहीये. हे जे आपलं लग्न झालेलं नसताना माझ्या नावचं मंगळसूत्र घालून फिरतेस ना गावभर, हे जे कुंकू लावतेस, हा तुझा खोटेपणा आहे. तुझ्यात हिंमत असेल ना तर हे मंगळसूत्र काढ, जगाला सामोरी जा, कळू दे जगाला तुझं सत्य. जगाचं सोडा हो, जगाला दाखवण्यासाठी आम्ही काय बी करत नाही. आम्ही आमच्या मनाशी प्रामाणिक आहोत. हे तुमच्यावर आणि घरावर असलेलं प्रेम आहे. तुला माहिती आहे तू या घरात काय आहेस? माहिती आहे या घरातली आडगळ आहेस तू,
अडगळ, सतत मध्ये मध्ये येणारी ठेचकळायला लावणारी अडगळ आहेस तू. मनाशी प्रामाणिक आहे, जरा जरी सतसत विवेक बुद्धी असेल ना तुझ्यात, मनाची चाड असेल तुला, तर निघून जा या घरातून, निघून जा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.